नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीनच्या फुलावस्थेमध्ये कोणती फवारणी करावी हे आपल्याला बघायचे. जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला नोटिफिकेशन येईल. मी जे व्हिडिओ टाकलो आहे ते तुम्हाला लगेच्या लगे लक्षात येईल, ह्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला समजतो. आता तुमच्या सोयाबीन पिकामध्ये सोयाबीन लागवड करून 40 ते 45 दिवस झाले, कुणाच्या सोयाबीनला चट्टे आहेत, कुणाच्या सोयाबीनमध्ये एकदम फुलं आहेत, तर आपल्याला त्यामध्ये फवारणी बघायची. आपला नंबर माझं शेतकरी दयानंद पुंडे शेतकरी राजा म्हणून आपलं यूट्यूबला चॅनल आहे. माझा मोबाईल नंबर आहे 86 68 78 82 06. कोणत्या बी पिकाबद्दल कोणत्या औषध मला व्हॉट्सअप करा, ते औषध किती प्रमाण वापरायचे काय नाही मी तुम्हाला त्याचा डोस वगैरे सगळं सांगून देईन. चला बघूया. कोरोमिल म्हणजेच कोरॅजेन, मोती कंपनीचं कोरोमिल नावाचं येते, एकदम 100% त्याचा रिझल्ट आहे. मी प्रत्येक प्लॉटवर जाऊन बघितलो आहे, त्याला चांगले रिझल्ट आले आहेत ह्याचे कोरोमिलचे. तुम्हाला एक कोरोमिल घ्यायचे, बुरशीनाशकमध्ये हेक्झामिल हेक्झामिल कंटेन असणारं हेक्झामिल हे घ्यायचे. हेक्झाकोनाझोल त्याच्यामध्ये कंटेन आहे 5%. त्यानंतर तो आपल्याला फुलावस्थेमध्ये हंस नावाचं एक औषध भेटते, ते हंस जे आहे तर त्याचा काय काम आहे आपण बघूया. का ते मारावंच लागेल हे आपल्याला बघायचे. त्याचा डोस फक्त पंपाला 5 ml आहे. तुम्ही दुसरे टॉनिक घेतल्यावर 50 ml 40 ml ते डोस देतात. फक्त एवढं पॉवरफुल औषध आहे की त्याचं फक्त आपल्याला 5 ml पंपाला वापरायचे. चला बघूया. हाऊसमध्ये आहे फ्लॉवरिंग हॉर्मोन्स, हॉर्मोन्स वाढवण्याचं देखील काम करते त्यामध्ये. त्यानंतर पिकामध्ये गर्भधारणा वाढवण्याचं काम करते, जे गर्भातमध्ये आहे त्याचं बाहेरून फूल येण्याचं काम करते त्यालाच गर्भधारणा वाढवणं असे म्हणतात. त्यानंतर आहे मादी फुलाचे प्रमाण वाढवतो. नर आणि मादीचं जे असते ते त्याच्या आपलं नरमादी असते, आपल्या प्रत्येक फुलामध्ये झाडामध्ये नरमादी असते. ह्याचं हवे वाटं किंवा त्यानंतर काही मधमाशामार्फत त्यामार्फत त्या दोघांचं क्रॉसिंग होत असते, त्यामुळं नरमादी असते, पण त्याच्यामध्ये मादीची संख्या वाढवण्याचं काम देखील हे औषध करते. त्यानंतर पिकामध्ये परागीकरण वेगाने वाढवतो, जे परागीकरण असतं त्याचं देखील वेगानं काम करते. त्यानंतर आहे पाचवा मुद्दा, पिकांमधील वांजपणा कमी होतो. जे आपण वांजपणा असतो ते देखील ह्याच्यामध्ये कमी होते, असं हे हंस नावाचं औषध आहे. त्यानंतर सहावा मुद्दा आहे फुलं व पाती गळत नाही. अजिबात तुमचं फूल पातं गळणार नाही. बुरशी असली तरी बुरशीनाशक आपण घेतो, पण त्याच्यात एक प्रकारची ताकद असते. हे ताकदबाज औषध असल्यामुळं आपल्याला पंपालाच 5 ml घ्यायचे. हंस कुठे गेलं तर फक्त हंस नावाचं, ते बी मोती कंपनीचंच घ्या. हंस जर दुसरं असेल तर घेऊ नका हे मी तुम्हाला सांगतो. मोती कंपनीचं असेल तर तुम्ही 100% घेऊ शकतात. ह्याच्यामध्ये 6 कामं करण्याची ताकद ह्या हंसमध्ये आहे. चला धन्यवाद. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा.